तसा हा दावा आहे पर... प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादीचे पिंपरी मतदारसंघातून निवडून आलेले अण्णा बनसोड हे एकमेव आमदार अजित पवारांबरोबर आज आहेत हे पुरेसं सिद्ध झालेलं आहे त्यामुळं अजित पवार यांच्याकडे फक्त एक आमदार आहे म्हणजे ते धरून फक्त दोन आमदार आहेत म्हणूनच आत्ता आपण जे आत्ता दे खाली देत hmm. आहे hmm. 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 ना, ना या ग्रँड मध्ये सगळ्या सगळे आमदार एकत्र असणार आहेत त्यावेळेला आपण मोजाल एकशे बासष्ट आहेत एकशे चौपन्न आहेत का किती आहेत त्यावेळेला आपण मोजाल आणि ही घडामोड जी घडते आहे ते उघड उघड घडत असल्यामुळं उद्या या प्रकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाला याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही बिकॉज सुप्रीम कोर्ट इज नॉट ऍक्टिंग इन ऑबलिव्हियन और इज नॉट ऍक्टिंग इन व्हॅक्युम सर मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा एक आमदार घेऊन अजित पवार एवढी मोठी राजकीय रिस्क घेतील का स्वतःचा राजकीय करिअर पणाला लावतील का एक अत्यंत महत्वाचा प्रश्न दुसरा अजित पवार तुमच्या मांडीला मांडी लावून सगळ्या चर्चेमध्ये होते आणि तुमच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या मनात भाजप आहे त्यांच्यासोबत जायचं हे तुम्ही ओळखू शकला नाहीत का नाही नाही हा प्रश्न काँग्रेसला विचारण्यात काहीच अर्थ नाही कारण अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते होते आणि राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून त्या बैठकीत सहभागी होते त्यामुळे हा प्रश्न काँग्रेसला विचारण्यात काहीच अर्थ नाही फार तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अन्य नेते यांना हा प्रश्न विचारायला लागले नंबर घरातून काढून दिलेला असेल तर मग विश्वासघात असेल तो महाविकास आघाडीचे तुम्ही ना काय तुम्ही नाही सांगायचं मला कुणाचे प्रवक्ते आहे मी ते तुम्ही नाही सांगायचं मला मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता आहे अच्छा ठीक आहे सर हा तुम्ही बिलकुल सांगायचं नाही मला मी काय म्हणून बोलायचं ते मुद्दा असा आहे आपण म्हणाला त्याप्रमाणे शेजारी बसलेल्याच्या मनात काय आहे हे तुम्हाला ओळखता येत नाही का याला मनकवडेपणा असं म्हणतात आणि हा मनकवडेपणा आपण वा लक्ष लाक्षणिक अर्थानं कितीही वापरला तरी प्रत्यक्षात तो खरा नसतो हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्यामुळं हा मनकवडेपणा नसलेल्या माणसांच्या हे लक्षात आलं नाही किंवा त्यांना कळलं नाही हे खरंच आहे म्हणून ते पुढची सगळी गुंतागुंत निर्माण झाली ठीक आहे मात्र सर हा आता सगळा पेच निर्माण झालाय हा कायदेशीर पेच आहे हा आपण बघितलं की संविधानिक पेच आहे या सगळ्या पेचातून महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जाणार आहे नाही एक सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे निवडणूक निकाल लागल्यापासून आज एक महिना आणि एक दिवस झालेला आहे तेव्हापासून ज्या पद्धतीने सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया जी आहे ही लांबत लांबत गेली आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये ती सुटत असताना एका मोठ्या घटनात्मक पेचात अडकलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्याचे दुर्गामी परिणाम जे आहेत म्हणजे गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांकडून मदतीच्या याचने संदर्भात येणाऱ्या सुद्धा कमी झालेल्या दिसत आहेत की लोक इतके वैतागलेले आहेत या सगळ्या कटकटींना सगळ्या राजकीय प्रसंगाला की लोक आता या बातम्या नको असं म्हणायला लागलेले आहेत कारण आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीने अभूतपूर्व पेज प्रसंग झालेला नव्हता आणि आता तो झालेला आहे तर त्याची जी सगळी घट त्याचा सो सगळा घटनाक्रम आहे त्याची जी सगळी घटनांची मालिका आहे ही उलटसुलट पडत चाललेली दिसते म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या सोबत आघाडी म्हणून युत महायुती म्हणून लढलेल्या पक्षांच्या एकमेकांच्या बरोबर येणार की नाही येणार या कुरबुरी च्या बातम्या ऐकण्यात लोकांचा वेळ गेला त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे नवीनच राजकीय समीकरण येणार म्हणून याकडे लोकांचं लक्ष लागलं आणि त्या सगळ्या चर्चांकडे लोक मोठ्या आशेने बघत असताना त्यातून काहीतरी निघेल असं लोकांना वाटत असतानाच एक वेगळाच सत्ता समीकरण महाराष्ट्रात आकाराच आलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या सगळ्या सगळ्या घटनाक्रमांकडे जेव्हा सामान्य माणूस बघतो महाराष्ट्रातला नागरिक पाहतो तेव्हा त्याला काय चाललंय महाराष्ट्र देशी हे कसं काय करणार त्याचा गोंधळ जोडणार आणि ज्यांना गरज आहे सरकार स्थापन व्हावं याची तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शेतकरी वर्ग एकंदर निसर्गाच्या आपत्तीने म्हणजे आसमानी आपत्तीने तो होरपळून निघालेला आहे त्याची अवकाळी पावसाने त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्याच